खामगाव तहसील कार्यालयाच्या मार्फत आज जलसंधारण व ग्रामविकास अंतर्गत कार्यशाळा हे आयोजन करण्यात आले होते। यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पातोंडा ग्रामपंचायतचे प्रसिद्ध सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शीतल कुमार रसाळ, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, आमदार आकाशदादा पुंडकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सरपंच पेरे यांनी पातोंडा ग्रामपंचायतचा आदर्श महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीने देखील घ्यायला हवा, सरपंच व ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा कणा असतो, त्यांनी मनावर घेतले तर ग्रामीण भागाचा विकास करण्यास कोणीही थांबवू शकत नाही, असे यावेळी सांगितले। आपण खामगावातील सरपंचांना ऐकण्यासाठी येथे त्यांना आमंत्रित केलं होतं, तो कार्यक्रम आज इथे पार पडलेला आहे। त्यामध्ये आपण माननीय आमदार साहेब व मान्य लोकप्रतिनिधी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती सर्व अधिकारी इथे उपस्थित होते। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, खामगाव।